20% कमिशन घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1200 कोटीचं टेंडर दिलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे हत्ती आंबेरे यांचा आरोप. राज्यामध्ये समाज कल्याण खात्याला वेगळा मंत्री नाही, हे खातं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठेवल्याने खूप चांगल्या योजना मिळतील असं वाटलं होतं, परंतु तसं काहीच झालं नाही. उलट भ्रष्टाचाराशिवाय त्यांनी काहीच केलं नाही. सामाजिक न्याय विभागाची वसतिगृह निवासी शाळा येथे 20% कमिशन घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1200 कोटी रुपयाचं टेंडर दिल्याचा गंभीर आरोप. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष भीमराव हत्ती आंबेरे यांनी केला आहे. शनिवार दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 3 वाजता ते जालना येथे बैठकीच्या अनुषंगाने आले असता त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. गेले 2.25 वर्षापासनं महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे. 2.25 वर्षात या महायुती सरकारने समाज कल्याण खात्याला वेगळा समाज कल्याण मंत्रीही दिला नाही, आणि समाज कल्याण मंत्री वेगळा नसल्यामुळे समाजाला आनंद झाला होता की मुख्यमंत्र्यांनी समाज कल्याण खातं स्वतःकडे ठेवलं म्हणजे खूप चांगल्या योजना मिळतील, तर असं काही झालेलं नाही. 2.25 वर्षामध्ये या राज्याच्या सामाजिक न्यायमंत्र्यांनी सामाजिक न्याय विभाग म्हणजे समाज कल्याण खात्यामध्ये भ्रष्टाचाराशिवाय काही केलं नाही. मोठा घोटाळा म्हणजे सामाजिक न्याय विभागाची जी वसतिगृह आहेत, जे निवासी शाळा आहेत, तिथे राज्यभरामध्ये 300-400 गरीब कार्यकर्ते, होतकरू कार्यकर्ते भोजन पुरवठ्याचं काम करत होते आणि ते त्याच्यावर उदरनिर्वाह करत होते. पण हे सरकार आल्याच्या नंतर एक असा किचकट शासन निर्णय काढला की ज्याच्यामुळे गरीब माणसं टेंडर भरून आहेत. म्हणजे 50 कोटी रुपयाचा टर्नओव्हर झाला पाहिजे, 25 लाख रुपयाची EMD भरली पाहिजे आणि कामगार विभागाकडे 750-750 लेबर रजिस्टर असले पाहिजे, असा किचकट निर्णय काढून छोटे मोठे भोजन पुरवठादार बाद केले आणि ज्या 3 संस्थांनी समाज कल्याण खात्याला घेरून टाकलं अशा ब्रिक्स BVG या कंपनीला आणि क्रिस्टल नावाच्या कंपनीला भोजन ठेक्याचं 1200 कोटीचं काम दिलेलं आहे आणि 1200 कोटीमध्ये 20% कमिशन घेऊन मुख्यमंत्र्यांनी काम दिलेलं आहे. त्याच्यामुळे आज राज्यामध्ये भोजन पुरवठादार जे आहेत तेच बिचारे ते ठेकेदार आहेत, पण त्यांच्या नावावर काम नाही. तर प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये 1000 रुपयाचं कमिशन कापून ते त्या ठेकेदाराला दिले जाय, हा मोठा भ्रष्टाचार आहे. आणि आज मागासवर्गीय वसतिगृहामध्ये विद्यार्थ्याला दर्जेदार भोजन मिळत नाही, सगळीकडे त्याची ओरड सुरू आहे. पण ह्या मोठ्या कंपन्या असल्यामुळे त्या विद्यार्थ्याचं कोणी ऐकून घेत नाही आणि अधिकाऱ्यांची सुद्धा त्या कंपनीला नोटीस देण्याची सुद्धा हिंमत नाही. नोटीस देणार म्हटलं तर त्यांना बदल्या करतात. आणि यापूर्वी बिचाऱ्या भोजन ठेकेदाराने जरासाही भोजन पुरवठ्यात कुचराई केली तर त्याला रद्द करायचे, त्याला नोटीस द्यायचे. पण हा सगळ्यात मोठा भोजन ठेक्याचा भ्रष्टाचार आहे, त्याच्यामध्ये 20% कमिशन घेतलंय. मग 50 कोटीची पुस्तक खरेदी केली आहे, ती सगळी वर्तमानपत्रात छापून आले. 100 रुपयाचं पुस्तक 800 रुपयाला, 200 रुपयाचं पुस्तक 1000 रुपयाला, अशा पद्धतीची पुस्तक खरेदी. त्याच्यामध्ये 200 कोटी रुपयाचा फर्निचर आणि साहित्य खरेदी केलं, 500 रुपयाला मिळणारी गादी 5000 रुपयाला, 2000 रुपयाला मिळणारा टेबल 10000 रुपयाला, अशा पद्धतीचे साहित्याचे दर करून प्रचंड भ्रष्टाचार या सरकारने केलेला आहे. आणि तुम्हाला मी सांगतो की सरकार आता सामाजिक न्यायाच्या योजना लोकांना कळण्यासाठी बसवर आणि 250 कोटी रुपयाच्या जाहिराती देते. त्या 250 कोटी रुपयाच्या जाहिराती बसवर वगैरे लावण्यापेक्षा ते 250 कोटी रुपये समाजावर खर्च केले असते तर त्यांचा विकास झाला असता, आणि त्याच्यातल्या 5-50 कोटीच्या जाहिराती माझ्या सर्वसामान्य वर्तमानपत्राला छोट्या छोट्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, गाव पातळीच्या मीडियाच्या माध्यमातून गेलं असतं तर ते आणखी लोकांपर्यंत गेलं पाहिजे. पण त्याच्यामध्ये या राज्याचा माजी सामाजिक न्याय सचिव सुमंत भांगे ती भाजी काम करते आणि असं ते सिंडिकेट मिळून ते 250 कोटी रुपये म्हणजे हे हा भ्रष्टाचार आहे. त्याच्यातले सुपास 100 कोटी रुपये मुख्यमंत्री आणि माजी सचिव सामाजिक न्याय सचिव सुमंत भांगे खातोय असं माझा आरोप आहे. या सरकारने राजश्री शाहू महाराजांच्या जयंतीला सुद्धा सोडलं नाही. कोल्हापूरमध्ये राजश्री शाहू महाराज जयंतीचा मोठा कार्यक्रम
त्यांनी आयोजित केला होता. तिथं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणीही गेले नाही. 10 लाख रुपये सुद्धा खर्च झाले नाही. पार्टीने त्याचं 2 कोटी रुपयाचं बिल काढलं. 750 विद्यार्थी 1.5 वर्षापासनं PhD ची आदी छात्रवृत्ती मिळावी म्हणून पुण्याच्या बार्टी पुढे, मुंबईला आझाद मैदाना पुढे, पुण्याच्या बार्टी पुढे, मुंबईला आझाद मैदान पुढे उपोषण करत होते. त्या लोकांना 1.5 वर्ष दिले नाही, पण आज निवडणूक आली म्हणून मुख्यमंत्र्यांनी आज देतो म्हणून घोषणा केली. जर त्यांना द्यायचंच होतं तर बिचाऱ्यांना 1.5 वर्ष उपोषण. एक विद्यार्थ्याने त्या अंगावर पेट्रोल टाकून जाऊन घेत होता. ही वेळ आली आणि इथं 150 आना राज्याचा अर्थमंत्री असलेला अजित पवार म्हणतो काय PhD करून काय करणार आहेत म्हणे. म्हणजे असं विद्यार्थ्यांना फसवण्याचं काम. बार्टीच्या माध्यमातून राज्यभरामध्ये अनुसूचित जातीच्या मुलांना MPSC, पोलीस भरती, मिलिटरी, रेल्वेचं प्रशिक्षण होतं. गेली 2 वर्षापासून एकही विद्यार्थ्याला या सरकारने प्रशिक्षण दिलं नाही, प्रशिक्षणापासून वंचित ठेवले. उलट बार्टी आणि समाज कल्याणचा प्रशिक्षण शिक्षणावरचा खर्च कमी आहे, पण या सरकारने सामाजिक न्याय सुधार योजनेला 1.5 कोटी रुपयाचं बजेट देऊन, म्हणजे गरीब माणसाला शिक्षण प्रशिक्षण पाहिजे, नोकरी पाहिजे, ती न देता त्याला तुम्ही नाली घ्या, गट्टू घ्या, रस्ता घ्या, लाईट घ्या, म्हणजे अशा पद्धतीचं कंत्राटधारजीनं धोरण या सामाजिक न्याय विभागामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात होत आहे. अनेक गोष्टी येतात आहे, वेळ नाही आहे. की समाज कल्याण विभागामध्ये बदल्यांसाठीचा भ्रष्टाचार, 60-60 लाख रुपये बदल्यांसाठी घेतले जातात. मग 60 लाख रुपये एखादा अधिकारी जर बदलीसाठी देत असेल तर तो गरीब माणसाला छळूनच वसूल करणार आहे. तर हे आणि या मुख्यमंत्री 2 वर्षामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या मार्फत आंबेडकरी समाजावर, अनुसूचित जातीच्या लोकांवर अन्याय करत असताना संभाजीनगरला सत्कार करून घेतो. 10-15 लोकांच्या त्या औद्योगिकच्या आमच्या मित्रांच्या फाईल झाल्या, त्याच्याबद्दल मला आनंद आहे. त्यांना मदत मिळाली, पण त्यांना मदत मिळाल्यामुळं पूर्ण आंबेडकरी समाजाच्या वतीनं या मुख्यमंत्र्याचा सत्कार करणं अत्यंत चुकीचं आहे. मी तर परवा बोललो की ग्रामीण भागात म्हणे दोघांपैकी एकाने लाजलं पाहिजे. आमचे गरीब माणसं आहेत बिचारे, त्यांनी तर काम झालं म्हणून सत्कार केला, पण मुख्यमंत्र्याला तरी लाज वाटायला पाहिजे की आपण 2.5-2.25 वर्षामध्ये या समाजाच्या सगळ्या योजना बंद केल्यात आणि सत्कार घेतात. आज निवडणूक आहेत म्हणून समाज त्याच्या पुढे जात आहेत. भारतीय जनता पार्टी सारखी पार्टी जे संविधान डुबवायला निघालेत, तर ती संविधान जागर यात्रा काढते. ही संविधान जागर यात्रा नसून संविधान गाजर यात्रा असं माझं मत आहे. की आपण बघतो एखादा कसाई त्याच्या म्हणजे बकरा कापण्याच्या अगोदर देवाचं नाव घेतो, तसंही संविधान डुबवण्याच्या अगोदर संविधानची यात्रा काढायला येत काय? आणि आपण सगळे पाहत होता की लोकसभेमध्ये 400 पार जाणार आणि आम्ही संविधान बदलणार, आणि संविधान बदलण्याच्या ऐवजी संविधानाची संविधानिक मूल्य आज बदलली जात आहेत. अबकड सारखा विषय आणून, म्हणजे अबकडमुळं माझ्या मागासवर्गीय समाजाचा काहीही फायदा होणार नाही, ना मातंग समाजाचा होणार आहे, ना ढोराचा होणार, ना चर्मकार समाजाचा. हे फक्त भारतीय जनता पार्टी RSS समाजामध्ये विष पेरण्याचं काम करते. समाजाने ते समजून घेतलं पाहिजे. दरवर्षी 23,000 कोटीचं बजेट आहे आणि त्या बजेट मधले 10,000 कोटी रुपये अखर्चित राहतात. ते 10,000 कोटी रुपये समाजाला दिले, समाजाचा विकास केला, तर समाजामध्ये अबकड वर्गीकरण करण्याची गरज नाही, पण समाजाचा विकास करायचा नाही, त्यांचा पैसा हक्काचा खर्च करायचा नाही, पण आपापसात भांडणं लावून देण्याचं काम हे सरकार करत आहे. त्याच्यामुळे हे महायुतीचं सरकार येत्या 2024 निवडणुकीमध्ये घरी बोलण्यास सजवण्यासाठी आणि महाविकास आघाडीचं सरकार या राज्यात येण्यासाठी मी राज्यभर फिरत आहे.